ताज़ा हालात न्यूज़ लाइव में मैं सैयद नवीद अंजुम आपका तह दिल से स्वागत करता हूं। आप देख रहे हैं ताज़ा हालात न्यूज़ लाइव। डिगलूर शहर की अहम खबरें देखें। देशाच्या व राजाच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व राजाचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे पीडब्ल्यू मिनिस्टर व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार श्री अशोकराजे चव्हाण साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। साहेब आपणास उदंड निरोगी आयुष्य लावो ही ईश्वरचंगी प्रार्थना। आपला रावसाहेब अंतापूरकर आमदार डिग्लूर बिरोडी मतदारसंघ। पाहुयात देगलुरातील महत्वाची बातमी। एमआयएम कडून आज एक महत्वाचं निवेदन देण्यात आला। हा निवेदन उपजिल्हाधिकारी साहेब देगलूर, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर, तहसीलदार साहेब देगलूर, पोलीस निरीक्षक साहेब देगलूर व नगर अध्यक्ष नगर परिषद कार्यालय देगलूर यांच्याकडे देण्यात आला। निवेदनाचा विषय होता की देगलूर शहरातील मुस्लिम धर्माचे प्रार्थना स्थळाचे परिसरात व नवीन बसस्थानक परिसरातील युसुफिया मस्जिद व परिसरातील भागात डुकरांच्या मुक्त विहारास पाबंद करण्यासंबंधी। निवेदनात म्हटलं गेलं की देगलूर शहरासह सर्व धार्मिक स्थळांचे परिसरात डुकरांचा मोकाट सुळसुळाट झाला असल्यामुळे धर्मामध्ये नाराजीचा सूर निघत असून सदरील डुकरे पालन करणार बंदिस्त पालन करण्यासाठी तोंडी विनंती केली असता धार्मिक लोकांची विनंती धुडकावून लावत असल्यामुळे मोठा जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सदरील डुकरे पालन करणारे लोकांना पायबंद करण्यात यावे आणि बंदिस्त पालन करण्यासाठी सांगण्यात यावे। धार्मिक स्थळाचे परिसरात मुक्त विहार थांबवावे आणि आमचे प्रार्थना स्थळांना संरक्षण द्यावे, अन्यथा त्या ठिकाणी जातीय तणाव निर्माण होऊ शकतो। ज्या ठिकाणी ही बांधली जात आहेत ती विशेषरित्या सांगितलं गेलंय की व्यवस्थितरित्या यामध्ये याच धर्मातील काही लोकांनी पैशासाठी ही जमीन विकलेली आहे, ज्यामध्ये ही डुकरे मुक्त विहार करत आहेत। निवेदनामध्ये एमआयएम अध्यक्ष सय्यद सलीमुद्दीन, सय्यद मोइनुद्दीन सोबत बाबर देशमुख, सय्यद अजीज, पत्रकार अल्ताफ भाई। दिनांक 25 ऑक्टोबर रोजी नदी नाल्याच्या बाजूच्या शेतीची झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळण्याबाबत निवेदन आज देण्यात आले। सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने करडखेड तलावाच्या खालील नाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली। पिकांसोबतच माती बांध बंधारे वाहून गेले। मुखेड तालुक्यात अशा नुकसानीची भरपाई मिळाल्याची दिनांक 25 ऑक्टोबर रोजी अग्रवन मधील बातमी वाचली। मग देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल? लवकरात लवकर भरपाई नाही मिळाली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन आज देगलूर तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले। हे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष देगलूर तालुका प्रमुख कैलास एसगे काळगावकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। निवेदनावर कैलास एसगे, दीपकन्ना मोगे, दशरथ गाडे, अभिराज कोंडावार, शंकर केनेवार, काळबा अवलवाड, गणेश केनेवार, अशोक हंगरगे आदींच्या साक्षरे आहे। ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। मी पठाण जलील। बेन्नाळ येथे फुटलेल्या तलावाची पाहणी लेंडी विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत करण्यात आली। आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी मुखेड तालुक्यातील मोजे बेन्नाळ येथे लेंडी विभागाच्या वतीने अतिवृष्टी झाली तेव्हा हा तलाव फुटला होता। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते। मात्र ज्यावेळेस पाहणी करायसारखी परिस्थिती होती त्यावेळेस लेंडी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे येऊन पाहणी केली नाही। प्रशासनास वेळ नव्हती का? अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे। अतिवृष्टी झाली तेव्हा हा तलाव फुटला होता। या तलावाची पाहणी करण्यासाठी लेंडी विभागाचे अधिकारी देशमुख, इनामदार, बेन्नाळ येथील सरपंच श्रीकांत काळे, लहू रेड्डी, मारुती काळे, नरसिंग गायकवाड, लक्ष्मण कडबोरे इत्यादी जण या चौकशीच्या वेळी उपस्थित होते। ताजा हालात न्यूज लाईव्ह ब्युरो देगलूर। नमस्कार, मी इर्शाद पटेल ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह।
धर्माबाद तालुक्यातील येवती येथील रामचंद्र मंदिर देवस्थानची जमीन परत घ्या. सोनालीताई हंबर्डे. अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षा सोनाली उर्फ मंगल प्रकाश हंबर्डे यांनी धर्माबादचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील गट क्रमांक 302 आणि 349 हे रामचंद्र देवस्थानची जमीन आहे. येथील रमेश व्यंकटराव कुलकर्णी यांनी ताब्यात घेतले आहे. या गावातील लोकांनी आयुक्त धर्मादाय यांच्याकडे 1983 साली या जागेसाठी तक्रार केली. गावात दरवर्षी रामचंद्र उत्सव साजरा केला जात असे, पण हा सणही इथे होत नाही. येथील काही लोकांशी हातमिळवणी करून जमीन ताब्यात घेतली आहे. ही जमीन इनामी आहे आणि भोगवटादार वर्ग 3 भूमी आहे, परंतु सरकारनेही या तपासणीकडे दुर्लक्ष केले नाही. यांची दुसरी आणखी 20 जमीन आहे. दुसरी 20 जमीन असल्याने त्यांनी त्यांना भोगवटादार वर्ग 2 म्हणून जमीनही दिली आहे आणि ते कायद्याच्या विरोधात आहे. सरकारने ही जमीन आपल्या ताब्यात घ्यावी अशी मागणी सोनालीताई यांनी केली आहे. त्यामुळे याचा फायदा गरीब व भूमिहीन लोकांना होणार आहे. म्हणूनच गावातील या जागेची तपासणी करून गावकऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली. सरकारने ही जमीन सार्वजनिक कामासाठी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. अन्यथा असे नाही झाले तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सोनालीताई हंबर्डे यांनी दिला आहे. अहमद लड्डा, ताजा हालात, न्यूज लाईव्ह, धर्माबाद. नमस्कार, मी सोनालीताई हंबर्डे, मराठवाडा अध्यक्ष, मोजे येवती, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड येथे गट क्रमांक 302 आणि 349 या जमिनीवर रमेश व्यंकटराव कुलकर्णी यांनी ताबा घेतलेला आहे. ते जमीन रामचंद्र मंदिराची देवस्थानाची जमीन आहे. हे मी आज निवेदन धर्माबाद तहसील येथे दिलेलं आहे. उद्याच्या तारखेमध्ये मी कलेक्टर ऑफिसला पण देणार आहे, जिल्हाधिकारी साहेबांना. या जमिनीचं जर देवस्थानाला जमीन जर परत नाही मिळाली तर आम्ही तिथे आमरण उपोषण लावू, हे आमची तयारी आहे आमच्या संघटनेकडून. Thank you.